नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक राम कांबळे सर यांनी विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लायन्स कॉम्प्रेहेन्सिव्ह फाउंडेशनचे सदस्य माननीय सुनील दनाने साहेब यांना भेट देण्यात आली। सदर प्रतिमेची प्रतिष्ठापना मिरज MIDC या ठिकाणी स्थित असणारे लायन्स कॉम्प्रेहेन्सिव्ह आय केअर फाउंडेशन मिरज या ठिकाणी प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। सुरुवातीला युवा नेते माननीय आकाश तिवडे यांनी सरांचं स्वागत केलं। विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लायन्स आय केअर सेंटरमध्ये बसवण्यात आली। प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। उपस्थित मान्यवरांना प्राध्यापक राम कांबळे सरांनी मार्गदर्शन केलं। विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लायन्स आय केअर सेंटरमध्ये बसवल्याने सेंटरमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। दलित मित्र माननीय अशोक पवार सर, युवा नेते आकाश तिवडे, मेजर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कुमार वायदंडे मामा, सामाजिक कार्यकर्ते नारायण गाडे, बंडखोर सेनेचे नेते निलेश मोहिते, शिवसेना ठाकरे गटाचे संतोष सदामते, सामाजिक कार्यकर्ते हेमंत मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अमर मगदूम, सामाजिक कार्यकर्ते लखन वाळे, काँग्रेसचे नेते समीर आयवळे, बंडखोर सेनेच्या नेत्या इंदुताई कोरपाळे, अमित भोरे, दीपक वसमनी इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो। महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजचा जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं प्रतिमेचं आज लायन्स लॅब या ठिकाणी आपण फोटो हा दिलेला आहे आणि इथं फोटोचं अनावरण करण्यात आलेलं आहे। आणि हा फोटो बहुजन सर्व समाजाच्या वतीनं मी राम कांबळे यांच्या वतीनं सर्व समाजातले ज्येष्ठ जे चळवळीतले ज्येष्ठ आहेत, जे चळवळीचे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत, त्यांच्या वतीनं ह्या हॉस्पिटलला हा बाबासाहेबांचा फोटो आपण दिलेला आहे। आणि त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी इतकं महान कार्य केलेलं आहे की आज बोलण्याची जी मी जे इथं उभा आहे तर बोलण्याची संधीसुद्धा बाबासाहेबांना घटनेमध्ये दिलेली आहे। आजच्या इथले जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जी नोकरी मिळालेली आहे ते बाबासाहेबांच्या कृपेने मिळालेलं आहे। बाबासाहेबांनी अशी घटना लिहिली आहे फक्त मानवासाठी लिहिलेली आहे, सर्व मानवजातीसाठी आहे। फक्त बाबासाहेबांनी दलितासाठी ही घटना लिहिलेली नाही, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अशी कलम घातलेली आहे की सर्व कलम आपण जे जीवन जगत आहोत ते जीवन जगत असताना बाबासाहेबांच्या कृपेने आपण जीवन जगत आहोत, हे फार महत्त्वाचं आहे। आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही जाणीव व्हावी, इथल्या ट्रस्टींना जाणीव व्हावी या अनुषंगानं इथं आमच्यासोबत दनाने साहेब आहेत, सुनील दनाने साहेब ट्रस्टी आहेत, त्यांना मी हा फोटो दिलेला आहे। त्यांनी त्याचं इथून फुटलं त्यांची जबाबदारी आहे, हॉस्पिटलची जबाबदारी आहे। फोटोचं व्यवस्थितरित्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे, यांचंसुद्धा त्यांनी विचाराचं संगोपन करावं, या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बहुजनांचं त्यांनी चांगल्या पद्धतीनं सेवा करावी हाच उद्देश त्याच्या पाठीमागा आहे। बाबासाहेबांचं महत्त्व सर्व जगाला माहीत आहे, देशाला महत्त्व आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचा फोटो इथं लावलेला आहे, आज अनावरण केलेलं आहे। सर्व स्टाफला मी धन्यवाद देतो, या ठिकाणी ट्रस्टीवाल्यांना आम्ही धन्यवाद देतो, आमच्या चळवळीच्या माध्यमातून जे इथं आलेलं आहे त्यांचं मी आभार मानतो आणि तुमच्या ट्रस्टींचं सुद्धा आभार मानून मी माझं हे 2 मिनिटांचं मनोगत संपवतो। जय भीम, जय भारत।